म्हणजे तुमचं डोकं दुखतंय का? जेवल्यानंतर जिभेवर टेस्ट वगैरे राहत नाही, अशक्तपणा वगैरे आलाय का? म्हणजे बघा आहे ना, कस तरी होतंय काहीच कळना. कस तरी म्हणजे नक्की काय होतंय? तुम्ही एवढं मोठं डॉक्टर आहे, मग तुम्ही काढा की उडकून. कशी आहे तब्येत आता? आता बरी आहे त्यांची तब्येत. तुमचं नाव? रेश्मा. ब्युटिफुल. आय लव्ह यू. हे असं आय लव्ह यू बोलल्यानंतर समोरचा लगेच प्रेम करायला लागतो का? नाही ना. औषधाचं आणि प्रेमाचं सेम आहे. आधी भेटणं होतं, मग सवय होते, आणि प्रेमासारखंच औषधांचंही असर होते. पूर्ण एपिसोड पहा झी फाईव्ह वर. फळडिंपे, तू का 10 वर्षाची शॉपिंग एकदाच केलं काय ग? मी सांगू रो चांगलं गाडी घेऊन जाऊया म्हणून. तुझी ती खटर गाडी काय कामाची रे? तुला किती वेळा सांगितलं नवीन गाडी घे म्हणून? त्याच्यासाठी पैसे लागतात. मारे सगळे पैसे तुझ्याच खर्च होतात की? मग ते सोडून मला, मी जबरदस्ती घे का तुम पे माझ्यावर लवकर म्हणून. आखी फुट काय का तुम्हारी? सॉरी 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 क्रिस, इसकी वजह से आज मेरा एक्सीडेंट हो जाता तुम्हारी गर्लफ्रेंड का. मारो इसे. डिंपे कशाला उगत? तू सॉरी म्हणलंय ना तुला. ए काय करतेस तू? सोड सोड, मुलगी आहे म्हणून सोडतोय तुला. पण क्रिश नाही सोडणार तुला. क्रिश मार याला. ए तू हात तर लाव, दातच पाडतो बघ तुझे. पण क्रिश तर चांगला तुझं तुकडं तुकडं करीन. डिंपे कशाला उगत? तू मारणार आहेस का नाही क्रिश त्याला? मान लवकर, नाही तर मी आज ब्रेकअप करील तुझ्याशी. आता तू मेलास. अरे हट क्रिश, तू आयुष्यात काहीच करू शकत नाही. अपनी गर्लफ्रेंड को भी नाही बचा सका. तुझ्यासारखं बॉयफ्रेंड नको मला. मला याच्यासारखं बॉयफ्रेंड पाहिजे, एकदम ताकदवान. बर तू या पिशवा उचल आणि मला घरला सोड. बर बर बर. जा बस तसंच, काही करता येत नाही तुला आयुष्यात. औषध मी वेळेवर घेईन. निघते. कुठे? माझ्या बरोबर. मला आता बरं वाटतंय आणि तुमचं म्हणणंही पटलंय. म्हणणं? कसलं म्हणणं? हेच मी त्यांना हेच सांगत होतो, म्हणजे तुम्ही घरच्या वातावरणात लवकर रिकवर व्हाल. मी हेच म्हणत होतो. हे घ्या डॉक्टर पैसे, आणि आणखी लागले तर सांगा. बायकोसाठी वाटेल तेवढा खर्च करायला तयार आहे मी. येतो. चल मिस्टर विजय. काय आलं? काही सिरियस आहे का? नाही मिस्टर विजय, एक सल्ला आहे. तुम्ही परत त्यांच्यावर हात उचलू नका. काय बाहेर कळणार, पोलीस कंप्लेंट होणार, तुम्ही जेलमध्ये जाणार 10-12 वर्षासाठी खडी फोडायला. नको ते. जरा रागावर कंट्रोल ठेवा. बर, हिला परत चेकअपसाठी आणावं लागेल. नाही त्याची काही गरज नाही. तुम्ही त्यांना इथे घेऊन येणार, गावात उलट सुलट चर्चा, त्यापेक्षा मीच घरी येईन चेकअप करायला. डॉक्टर तुमचे आभार कसे म्हणू? मिस्टर विजय, तुम्ही खरं आभार नाही म्हणले तर आवडेल मला. थँक्यू डॉक्टर.
चला येतो. येस चल. पुढे मी लगेच आज जाऊन येते. आता काय काम आहे? ते मी औषध विसरली आहे. तू कधी सुधारणारस? जा गाडीत जाऊन बस, मी घेऊन येतो. नाही नाही नको, तुम्ही गाडी काढा, मी आणते. डॉक्टर, रेशमा वहिनींना इथून जायची इच्छा नव्हती वाटत? नाही म्हणजे एकदम दिलपर पत्थर इथून गेल्यासारखं वाटलं ना, म्हणून विचारलं. डिंपल, तू कामाकडे पण लक्ष देतेस का? बाहेर नेऊन ठेव. जर कशी आहे तब्येत आता? काय विचारतोय मी? डॉक्टर मीला घरी घेऊन जातो. चल, अजून पडून काय राहिलीस? मिस्टर विजय, अहो हे काय करतायत? त्यांची तब्येत अजून नीट नाही झालेली, म्हणजे ते आता शुद्धीवरती आल्यात. त्यांच्यात अजूनही अशक्तपणा आहे. अशक्तपणा बेशक्तपणा काय नाही डॉक्टर. घरी गेली की आपोआप ठीक होईल, काय झालं नाही तिला. चल आहो. बरं ठीक आहे, तुम्हाला घरी घेऊन जायचं, जा. पण त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर सगळी जबाबदारी तुमची असेल. म्हणजे? म्हणजे यांना काहीही झालं तर पुढचं अख्खा आयुष्य जेलमध्ये सडत बसावं लागेल. मग किती दिवस ठेवावं लागेल हिला इथे? मिस्टर विजय, आजच्या दिवस राहू दे त्यांना इथे. एकदा का त्यांना बरं वाटायला लागलं, मी स्वतःहून घरी घेऊन येईन. ठीक आहे डॉक्टर, लवकर बरं करा हिला. मी पैशांची काहीच काळजी करू नका, जेवढे लागतील त्याच्यापेक्षा जास्तच देईन. येऊ? येस प्लीज. काय झालंय माझा शर्ट? तुला थंडी वाजते का? मग हे कधी जवळ पण घेत नाहीत मला, कधी प्रेमाचा दोन शब्दही बोलत नाहीत माझ्यासोबत. सतत वांजोटी वांजोटी ऐकून कंटाळा आलाय मला. कधी कधी वाटत संपवून टाकू स्वतः. रेश्मा, रडू नकोस तू. अगं तू रडू नकोस प्लीज. हे बघ रेश्मा, मी लहानपणी कुठेतरी एक गोष्ट ऐकली होती. पूर्वीच्या काळी जर का एखाद्या राणीला मूल होत नसेल तर ती साधूबाबांकडे जायची. मग साधूबाबा तिला मंत्र द्यायचे आणि त्या राणीला मूल व्हायचं. आता मी काय साधूबाबा वगैरे नाहीये, पण गावातले लोक मला देव माणूस म्हणतात. तुलाही मूल होईल, पण तू माझं ऐकलंस तर. हे बघ, तू खुश राह म्हणून मी वाटेल ते करायला तयार आहे. पूर्ण एपिसोड पहा Z5 Friday.